भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय श्री राम, जय जय श्री राम। हिंद विश्व राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आजच्या या विराट सभेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि धडाडीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले लोकप्रिय उमेदवार आणि चौथ्यांदा आपल्या आशीर्वादाने जे दिल्लीला जाणार आहेत ते प्रतापराव जाधवजी, माननीय नीलमताई गोरे, माननीय राजेंद्रजी शिंगणे, माननीय संजयजी कुटे, आकाशभाऊ फुंडकर, श्वेताताई महाले, किरणजी सरनाईक, चेनसुखभाऊ संचेती, संजय रायमुलवारजी, शशिकांत खळेकरजी, विनोद वाघजी, योगेंद्र गोडेजी या ठिकाणी उपस्थित, विठ्ठलरावजी, त्याचप्रमाणे तुषारजी मंचावर उपस्थित, ज्योतिताई वाघमारे, श्रीमती आशाताई झोरे, नाझेर काजी साहेब या ठिकाणी उपस्थित, गणेश मांटेजी, सचिन देशमुखजी, सर्जेराव जाधवजी, यश संचेती, आमचे नरहरी गवईजी, राजाभाऊ सावळेजी, त्याचप्रमाणे शांताराम दाणेजी, बळीराम मापारीजी, ओमसिंग राजपूतजी, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर यादी तयार करणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे। आणि या ठिकाणी एवढ्या विराट संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, तुम्हाला सगळ्यांना माझा प्रणाम आणि नमस्कार आणि जय श्रीराम। शिंगणे साहेब म्हणाले ते खरंय, आमच्या खामगावची सभा पाहिल्यानंतर कोणाच्याच मनामध्ये शंका उरलेली नाही की प्रतापराव रेकॉर्ड मताने दिल्लीला जाणार आहे। बंधू भगिनींनो, खामगावला आलं की साहजिक आमचे नेते भाऊसाहेब फुंडकर यांची आठवण येते। आज माननीय शिंदे साहेबांनी आणि मी त्यांच्या समाधीवर जाऊन त्या ठिकाणी मानवंदना देखील दिली। पण मी आपल्याला हे सांगण्याकरता आलोय, ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे, ही ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, नगरपंचायतची, विधानसभेची निवडणूक नाही आहे, देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे। देशाचा नेता कोण असेल हे ठरवायची निवडणूक आहे। पुढचे 5 वर्ष कोणाच्या हातामध्ये हा देश द्यायचा याचा निर्णय करण्याची निवडणूक आहे। आणि बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये आता देशामध्ये दोनच पर्याय निर्माण झाले आहेत। एकीकडे विश्वगौरव असलेले आपले विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहेत, आणि मोदीजींच्या समावेत माननीय एकनाथरावजी शिंदेच्या नेतृत्वात शिवसेना आहे, अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस आहे, मनसे आहे, आठवले साहेबांची रिपब्लिकन पार्टी आहे, पिरिप आहे, रासप आहे, वेगवेगळ्या पक्षांची आपली महायुती आहे। आणि ही महायुती एक सक्षम पर्याय म्हणून आपल्या पुढे आहे। आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात 26 पक्ष एकत्रित आले आहेत, राहुल गांधी त्यांचे नेते आहेत। बंधू भगिनींनो, आपली युती कशी आहे, आपल्या युतीचं इंजिन आहे
नरेंद्र मोदीजी पॉवरफुल इंजिन आणि त्याला शिवसेनेची बोगी आहे, राष्ट्रवादीची बोगी आहे, मनसेची बोगी आहे, रिपाईची बोगी आहे, सगळ्या बोग्या या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि या बोग्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना बसायला जागा आहे, सगळ्यांना बसवून सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजींची ट्रेन झपाट्याने विकासाकडे जाते. पण दुसरीकडे काय अवस्था आहे, दुसरीकडे अवस्था आहे राहुल गांधींची ट्रेन कशी आहे, तिथे कोणीच बोगी लावायला तयार नाही. सगळे म्हणतात आम्हीच इंजिन आहोत, राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन आहे, मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. तिथे केवळ इंजिनच आहे. माझा तुम्हाला सवाल आहे, इंजिन मध्ये सामान्य माणसाला बसायला जागा असते का? इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसतो आणि यांचं इंजिन कसं आहे? या ठिकाणी सोनियाजीच्या इंजिन मध्ये फक्त राहुल गांधी आणि प्रियंका गांधी बसतात, शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाताई बसतात आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये शिंदे साहेबांना जागा नाहीये. उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे. बंधू भगिनींनो, तुमच्या करता यांच्या इंजिन मध्ये जागा नाहीये. आणि यांचे इंजिनही कसे, यांचं इंजिन राहुल गांधी दिल्लीकडे नेतात, उद्धव ठाकरे मुंबईकडे खेचतात, शरद पवार साहेब बारामतीकडे खेचतात, स्टॅलिन चेन्नईकडे खेचतात, ममता बॅनर्जी कलकत्त्याकडे खेचतात. यांचं इंजिन हलतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही, बोलतही नाही, ठप्प पडलेलं इंजिन आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये जेव्हा प्रतापरावच्या कमळाचं चिन्ह तुम्ही दाबाल, बुलढाण्याची बोगी मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि अख्खा बुलढाणा लोकसभा मतदारसंघ थेट विकासाकडे निघेल. तो काढण्याकरता आज आपण सगळे एकत्रित आलो. बंधू भगिनींनो, रामाच्या हातात काय आहे? आपण जय श्रीराम म्हणतो ना, कोण कोण रामाला मानत? सगळे रामाला मानतात. मग प्रभू श्रीरामांच्या हातामध्ये काय आहे? मग एकनाथराव शिंदेजींच्या हातात काय आहे? प्रतापराव जाधवांच्या हातात काय आहे? मग या मतदारसंघामध्ये मोदीजींच्या हातात काय आहे? काय आहे? काय आहे? मग धनुष्याला त्या ठिकाणी मत दिल्यानंतर मत कोणाला मिळणार आहे? कोणाला? कोणाला? मोदीजींना मिळणार आहे. मोदीजींना मत म्हणजे धनुष्य बाणाला मत, धनुष्य बाणाला मत आपल्याला द्यायचं आहे. 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये चमत्कार केला. 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढण्याचा विक्रम मोदी साहेबांनी करून दाखवला. 20 कोटी लोक जे कच्च्या घरामध्ये राहायचे त्यांना स्वतःचं पक्क घर मोदीजींनी दिलं. 55 कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय गेलं. 50 कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये गॅस नव्हता त्यांच्या घरात गॅस गेला. 60 कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी जात नव्हतं आमच्या माता भगिनी थंडा घेऊन त्या ठिकाणी विहिरीवर नाही तर नदीवर जायच्या. 60 कोटी लोकांच्या घरी पाणी पोहोचवलं. 55 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा इलाजाचा खर्च मोफत दिला. 60 कोटी आमच्या तरुणांना मुद्राचं लोन दिलं, 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारण बिना गॅरंटीचं. आणि त्याच्यामध्ये 31 कोटी आमच्या महिला भगिनी आहेत की ज्यांना लोन मिळालं आणि जे आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. बंधू भगिनींनो,
80 लाख बचत गट तयार केले आणि त्या माध्यमातून 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि आमच्या महिलांना पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं. जो साधारण माणूस आहे त्याच्या पाठीशी मोदीजी उभे राहिले. आमचे अनुसूचित जातीचे लोक असतील त्यांच्याकरता स्टँडअप सारखी योजना आणली आणि प्रत्येक बँकेला, प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या तरुणाला कर्ज द्यावंच लागेल हा नियम मोदीजींनी केला. तरुण उद्योजक तयार केले. आमच्या आदिवासी समाजाकरता 24,000 कोटी रुपयाची योजना माननीय मोदीजींनी आणली, त्यांच्या जीवनात परिवर्तन केलं. आमच्या मायक्रो ओबीसी करता, आमच्या 12 बलुतेदारांकरता 30,000 कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली. आणि जो त्या ठिकाणी पारंपरिक व्यवसाय करतोय त्याला त्याचा व्यवसायही मोठा करता आला पाहिजे, त्याच्यात आधुनिकता आणता आली पाहिजे, मार्केटिंग देखील करता आलं पाहिजे, पुढच्या पिढीला व्यवसाय चालवता आला पाहिजे, त्याला पैसाही मिळाला पाहिजे, याकरता मोदीजींनी योजना आणली. समाजातला असा कुठलाही घटक नाही ज्याच्या करता मोदीजींनी योजना आणली नाही. आज या ठिकाणी आपण पाहू शकतो आमच्या शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान निधी मोदीजींनी सुरू केला, 6,000 रुपये त्यांनी दिले. तर आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात 6,000 रुपये आपल्या सरकारने देखील त्या ठिकाणी दिले. आणि बंधू भगिनींनो, या वर्षी तर खऱ्या अर्थानं ज्यावेळेस जगामध्ये युद्धजन्य स्थिती तयार झाली आणि रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं, तिकडे इस्रायल आणि अखाती देशांचं युद्ध सुरू झालं, देशभरात नाही तर जगभरामध्ये शेतीमालाचे भाव पडले. आपल्याही महाराष्ट्रामध्ये आमच्या कापसाचा भाव, आमच्या सोयाबीनचा भाव कमी झाला. आम्ही थेट मोदी साहेबांची त्या ठिकाणी भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर आम्ही निर्णय केला आणि आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आमच्या सोयाबीनच्या शेतकऱ्याला आणि आमच्या कापसाच्या शेतकऱ्याला 4,000 कोटी रुपये भावांतर योजनेतनं देण्याचा निर्णय आम्ही केला. आणि बंधू भगिनींनो, आता तर या ठिकाणी आचारसंहिता आहे, पण आचारसंहिता संपल्यानंतर आमच्या कापसाच्या शेतकऱ्याला आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला थेट त्याच्या खात्यामध्ये भावांतर योजनेच्या अंतर्गत पैसे देऊन त्याचं नुकसान होऊ देणार नाही. अशा प्रकारे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार हे आमचं एकनाथराव शिंदेजींचं सरकार आहे, अजितदादांचं आणि आमचं सरकार आहे. आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात विकास कामं होत आहेत. मोदीजींनी या देशामध्ये एक प्रकारे देशाला मजबूत केलं. बंधू भगिनींनो, जो देश 11व्या क्रमांकावर होता आता आपली अर्थव्यवस्था जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे, लवकरच 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. आणि आपल्याला सांगू इच्छितो 2013 साली या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर वर्षाला 1 लाख कोटी रुपये खर्च व्हायचे, मोदीजींनी ते 13 लाख कोटी पर्यंत वाढवले. आणि म्हणूनच आज रस्ते होत आहेत, पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत, आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या व्यवस्था होत आहेत, पूल होत आहेत, रेल्वेची कामं होत आहेत, नॅशनल हायवे होत आहेत. आमच्या प्रतापराव जाधवांनी सांगितलं 2014 पासून किती मोठ्या प्रमाणात निधी आला, कारण मोदीजींनी या देशातला भ्रष्टाचार समाप्त केला, भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये टाकलं आणि जो पैसा आहे तो देशाच्या तिजोरीत आणून तुमच्या करता, गरीबा करता, इन्फ्रास्ट्रक्चर करता त्या ठिकाणी वापरला. आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात ही कामं होताना दिसतात. बघा, आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये 2014 पूर्वी या ठिकाणी केवळ 1 तालुका राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला होता. 10 वर्षांमध्ये 11 तालुके राष्ट्रीय महामार्गाने जोडले गेले. आता तुम्ही कुठेही जा, बुलढाणा जिल्ह्यातनं तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग पाहायला मिळतो. आणि एवढंच नाही तर आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आज आपण पाहतोय समृद्धी महामार्ग देखील 87 किलोमीटर आमच्या या बुलढाणा जिल्ह्यातनं जातोय. खामगाव जालना रेल्वे मार्ग, खरं म्हणजे परवा उद्धवजी येऊन गेले, मोठ्या मोठ्या गोष्टी करून गेले. माझा त्यांना सवाल आहे, खामगाव जालना रेल्वे मार्गाची फाईल उद्धवजी तुमच्या टेबलवर होती, त्या ठिकाणी 50% पैसे राज्य सरकारने द्यावे अशा प्रकारची एक प्रथा आहे. 50% केंद्र सरकार देतं, 15% राज्य सरकार देतं, वर्षानुवर्ष प्रथा चाललेली आहे.
आपल्याला केवळ पत्र द्यावं लागतं. पत्र दिलं की त्या ठिकाणी मान्यता मिळते. 2.5 वर्ष 1 नवा पैसा देखील देण्याचं पत्र त्यांनी दिलं नाही. या उलट उद्धव ठाकरेजींच्या सरकारने पत्र पाठवलं, यापुढे कुठल्याही रेल्वे मार्गाकरता राज्य सरकार 1 पैसाही देणार नाही. मी त्यांना बोललो, मी विरोधी पक्ष नेता होतो, मी म्हटलं अशी भूमिका घेऊ नका. अरे ममता बॅनर्जी इतक्या मोदी साहेबांची भांडतात, पण त्यांच्याकडनं रेल्वेचे पैसे नेतात आणि आपला हिस्सा देखील टाकतात. त्या ठिकाणी वेगवेगळे नेते भांडतात, पण त्यांना माहिती आहे कितीही भांडलं तरी आपल्या राज्याचं कल्याण झालं पाहिजे. पण त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं नाही. 2.5 वर्षामध्ये एकाही रेल्वे मार्गाला एकही पैसा दिला नाही. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा सरकार आलं आणि या ठिकाणी खामगाव जालना रेल्वे मार्गाला 2456 कोटी रुपये देण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या सरकारने या ठिकाणी केला. अकोट खांडवा मार्गाला 1356 कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी केला. आणि बंधू भगिनींनो, यासोबत वेगवेगळ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात काम आपण या ठिकाणी केली. आज शेगाव खऱ्या अर्थानं ही भूमी जशी आपल्या गजानन महाराजांची भूमी आहे, आमचं शेगाव जे आहे गजानन महाराजांच्या आशीर्वादाने पुनीत झालेलं आहे. एकीकडे आई जिजाऊंचा आशीर्वाद या भूमीला प्राप्त झालेला आहे, त्यामुळे ही क्रांतीची भूमी आहे, तशीच ही भूमी भक्तीची भूमी देखील आहे. शेगाव मध्ये गजानन महाराजांचा पुनीत आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालाय. आणि संजय कुटेजी आपण प्रयत्न केला, या ठिकाणी प्रतापरावांनी प्रयत्न केला, 220 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना त्या ठिकाणी मंजूर झाली. 24/7 24/7 पाणी पुरवठा त्या ठिकाणी होणार आहे. आणि बंधू भगिनींना एवढंच नाही तर जे आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं, या ठिकाणी वैनगंगा नळगंगा पैनगंगा प्रकल्प, जो प्रकल्प पूर्ण विदर्भाचं चित्र बदलणार आहे, जो प्रकल्प विदर्भाला सुजलाम सुफलाम करणार आहे, 88,000 कोटी रुपयाचा प्रकल्प विदर्भातल्या 8 जिल्ह्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे हरित करणारा ओलित करणारा प्रकल्प, त्या प्रकल्पाला 2019 आपण मान्यता दिली. 2019 नंतर सरकार बदललं, 2.5 वर्षामध्ये MWRRA ची मान्यता घ्यायची होती, साधी फाईल देखील पाठवण्यात आली नाही. पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं, आपण MWRRA ची त्याची मान्यता घेतली, लवकरच त्याचं टेंडर काढू आणि प्रतापराव जे स्वप्न बुलढाणा जिल्ह्याचं आहे, त्या ठिकाणी गोसेखुर्दच्या खालून वाहून जाणार 100 TMC पाणी, त्यातलं 80 TMC पाणी हे यापर्यंत आणायचं, हे स्वप्न देखील येत्या काळामध्ये पूर्ण होईल. लोक म्हणतात हे पूर्ण होईल का, त्यांना मी सांगतो, ज्यावेळी समृद्धीचा विचार मी मांडला त्यावेळी असंच काही लोक हसायचे आणि म्हणायचे पूर्ण होऊ शकत नाही, पण मी आणि एकनाथराव शिंदेजींनी समृद्धी महामार्ग पूर्ण करून दाखवला. आणि आता त्या ठिकाणी 550 किलोमीटरचा नदी जोड प्रकल्प हा देखील आम्ही पूर्ण करू आणि या विदर्भाचं चित्र हे आम्ही निश्चितपणे बदलून दाखवू. मला सांगितलं पाहिजे, या जिगाव प्रकल्पाकरता 2014 पासून आपण निधी देणं सुरू केलं, म्हटले 2.5 वर्षामध्ये एक खडकू आपल्याला मिळाला नाही. मला सांगताना आनंद वाटतो, 7,400 कोटी रुपये आपण जिगाव प्रकल्पाला त्या ठिकाणी दिले आणि याचं काम देखील आपण पूर्ण करतोय. आज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये 10,300 कोटी रुपयाचे प्रकल्प चालले आहेत. आमच्या मोदी साहेबांकडे आम्ही गेलो, त्यांना सांगितलं विदर्भामध्ये अनुशेष आहे, आम्हाला पैसा हवाय, त्यांनी बळीराजा सारखी योजना दिली, 26,000 कोटी रुपये विदर्भातले प्रकल्प पूर्ण करण्याकरता मोदीजींनी दिले, 88 प्रकल्प विदर्भातले हे मोदीजींच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत, 26,000 कोटी रुपये इतर प्रकल्पांकरता मोदीजींनी दिले, 50,000 कोटी रुपये मोदी साहेबांनी विदर्भातल्या प्रकल्पांकरता दिले. आणि म्हणून आज एक मोठं परिवर्तन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. खडक पूर्ण असेल ज्या करता 1,350 कोटी, बोरवड उपसा सिंचन ज्यातनं मोताळा मलकापूरला लाभ होणार आहे त्या ठिकाणी 563 कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आज या भागामध्ये मिळालेला आहे.
या जिल्ह्याचं चित्र हे हळूहळू बदलत आहे. पण बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, आज ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक देशाचं चित्र बदलणारी निवडणूक आहे. मोदीजींनी सांगितलं, गेल्या 10 वर्षात मी जे काम केलं, अरे ये तो केवळ ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है. पुढच्या 5 वर्षामध्ये मोदीजी एक असा भारत तयार करणार आहे की ज्या भारताकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकणार नाही. अरे हा भारत देश आहे ज्या भारत देशाने 2019 मध्ये त्या ठिकाणी घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला. गेल्या 5 वर्षामध्ये कोणी बॉम्बस्फोट करू शकला का? कोणी घुसू शकलं का? कोणी या ठिकाणी वाकडी नजर करून पाहू शकलं का? आता त्यांना माहिती आहे, अरे दिल्ली में शेर बैठा है, अब गीदड वहां पर आ नहीं सकते. ही अवस्था या भारताची मोदीजींनी केली आहे. बंधू भगिनींनो, गरीबाचं कल्याण करणारा नेता. आणि आता ज्यावेळी यांना माहिती आहे, आता लोक मत देत नाही तर लोकांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हे काय सांगतात, मोदीजींना 400 पार दिलं तर ते संविधान बदलतील. अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्यांनी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं, म्हणून चहा विकणारा माझ्यासारखा पोऱ्या देशाचा प्रधानमंत्री झाला. आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही. पण हे लोक रोज नवीन या ठिकाणी अफवा सोडतील, रोज खोटं बोलतील. खोटं बोलल्याशिवाय यांना काहीच येत नाही. मला तर आश्चर्य वाटलं, या ठिकाणी येऊन उद्धवजी ज्यावेळेस सभेमध्ये बोलत होते, खामगावच्या सभेमध्ये उद्धवजींनी विकासाचं बुलढाणा जिल्ह्यातलं एकही काम सांगितलं नाही, ते नागपूरच्या मेट्रो बद्दल बोलले. अरे नागपूरची मेट्रो आम्हीच केली आहे, त्यांचा काही संबंध नाही. पण या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याबद्दल एक अक्षर ते बोलले नाहीत. याचं कारण त्यांना विकास माहितीच नाही, विकासाशी त्यांचा दुरान्वयाने संबंध नाही, जनसामान्यांची त्यांची नाळ जुडलेली नाही. खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार कोणी पुढे नेत असेल तर त्या वाघाचं नाव आहे एकनाथ शिंदे, जे या ठिकाणी खऱ्या अर्थानं विचारांचे वारसदार आहे. आणि हा वारसदार हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही. आणि म्हणूनच येत्या 26 तारखेला प्रतापरावांचं चिन्ह धनुष्य बाण दाबून या ठिकाणी त्यांना दिल्लीला पाठवा, एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.